नमस्कार आत्ताची मोठी बातमी राजारामची सभा ही महाडिकांची शेवटची सभा कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्याची शुक्रवारी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आमदार महादेवराव महाडिक व त्यांच्या संचालकांची शेवटची सभा असेल ही सभा व्यवस्थित पार पाडून परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहूया असे आवाहन आमदार सतीश पाटील यांनी केले कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटी झालेल्या कारखाना सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते श्री पाटील यांनी राजाराम कारखान्याचे तेराशे शेहेचाळीस सभासद न्यायालयाने अपात्र ठरवले सभासद अपात्र करण्यासाठी न्यायालयात झालेल्या त्रासाबाबत सभासदांना त्यांनी माहिती दिली परिवर्तनाची पहिली लढाई आपण जिंकलो आहोत त्यामुळे एका साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी सभासदांनी सज्ज राहावे असेही ते म्हणाले गेल्या पंचवीस वर्षानंतर आता होणाऱ्या सभेसाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे भगवानराव पवार यांनी साखर कारखाना चालवण्यासाठी योगदान दिले आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झाला राजाराम साखर कारखान्याच्या सात बारावर अमल माडिक यांचे नाव लावायचे नसेल तर परिवर्तन घडू या विजय टप्प्यात आहे त्यामुळे आजपासूनच प्रयत्न चालू ठेवा असेही सतेज पाटील म्हणाले गेले पंचवीस वर्ष आमदार महादेवराव माडिक यांच्यावर कारखान्यात काम केले मात्र आम्हाला नावाला ठेवले आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतले भूलतापा लावून व्यापाऱ्याने भले भले करून घेतले अशी टीका माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी केली कार्यक्षेत्रालगतच्या गावातल्या सभासदांना कुठलाही सहकारमधला फायदा दिला नाही हा कारखाना व्यापाऱ्याच्या हातातून काढून घेऊन शेतकऱ्यांच्या हक्काचा व्हावा या लढ्यासाठी सतेज पाटील यांच्या पाठीशी उभे राहूया असे मत बाजीराव पाटील यांनी व्यक्त केले आमदार ऋतुराज पाटील स्राम सोसायटीचे अध्यक्ष हिंदूराव ठोंबरे गोकूचे संचालक बाबासू चौगले शशिकांत सुकर एस आर पाटील बयाज शेळके प्रकाश पाटील विजयसिंह मोरे शरद साखरचे संचालक अभिजित भंडारी उत्तम सावंत धनराज गाडगे आदी उपस्थित होते बावड्यातून जाणे महाग होईल शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत माडी गटाकडून गोंधळ घालण्याची व्यवहरचना सुरू आहे सभेला आमच्या सर्व प्रश्नांची उत्तर द्यावी सभेमध्ये बाहेरील लोक आणून जर सामान्य सभासदांना त्रास दिला तर जसा जसं उत्तर देऊ सभा झाल्यावर बावड्यातून बाहेर जाणे महाग होईल असा इशाराही सतेज पाटील यांनी दिलेला आहे त्यामुळे हा संघर्ष जो आहे तो पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे न्यूज कोल्हापूर